नमस्कार नमस्कार सर। मी आज खोतनट्टी या गावात पोचले, तालुका आत्मी, जिल्हा विजापूर। तर हां, जिल्हा बेळगाव। तर आपण यांना जीपी बायोफडचं तंत्रज्ञान दिलेलं आहे यांच्या वांग्याच्या प्लॉटसाठी, आणि बाजूला थोडासा दडका लावला आहे त्याच्यासाठी। तर या वांग्याच्या प्लॉटवरती आता बघितल्यानंतर इतकं तेज आणि हे दिसतंय ना, तर आपण काय करू की हे प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांनाच विचारू ज्याने हे आपलं तंत्रज्ञान वापरले। तर नमस्कार मेजर साहेब। नमस्कार सर। मला सांगा की वांग्याची लागण कधीची आहे? सर आज वांगे लावून 72 दिवस झाले। आज 72 दिवस झालेत। कुठल्या जातीचं हे पीक? हे मायक्रो 10 नंबर आहे सर। ओके, मला सांगा की हे आता तुम्ही ह्याच्या अगोदर कधी वांगी केलेली होती? नाही सर, मी सर पहिल्यांदाच केलेत। बरं, आता हे केल्यानंतर तुम्ही जीपी तंत्रज्ञान हे पहिल्यापासून वापरलंय का मधूनच वापरलं? नाही, सुरुवातीपासून मी वापरलेलं आहे। बरं, सुरुवातीपासून काय काय केलेलं आहे सांगा मला जरा। सर सुरुवातीपासून याला 2 आळवण्या झालेले आहेत आणि 3 स्प्रे घेतलेले आहेत मी। बरं, सर्वप्रथम शील्ड पावडर आणि स्टार्टची आळवणी घेतली। ओके, त्यानंतर पॉवर ग्रो आणि ब्लूमची वगैरे, नायट्रोची वगैरे आळवणी दिलेली आहे। ओके, आणि सील नायट्रो आणि ब्लूमची फवारणी देतोय। ओके, आता हे आळवणी आणि फवारणी आता कंटिन्यू चालू आहे? होय, कंटिन्यू चालू आहे। 72 दिवस झालेत साहेब। तर मला सांगा, ह्या 72 दिवसात तुम्ही याची वांगी वगैरे आलेत का, तोडा वगैरे केलाय का? दररोज तोडा चालू आहे। आता कमीत कमी मी 10 वेळा तोडा केला, 10-11 वेळा तोडा केलेला आहे। 72 दिवसात 11 वेळा तोडा केलेला आहे। साधारण एका तोड्याच्या वेळेला किती माल निघतो? 40-50 किलो निघतो। 40-50 किलो पर्यंत माल निघतोय। मला सांगा, आता हे तुम्ही फुल सेटिंग वगैरे एवढं भारी दिसतंय, तर तुम्ही आता यांना ब्लूम आणि शीलच्या फवारण्या करताय, नायट्रोच्या फवारण्या करताय, हे जर बघितलं तर आता प्रत्येक झाडाला फुलाने भरलेलं आहे। आणि आत जर बघितलं तर खूप फळं खालच्या बाजूने आहेत। हे हो का सर, कसं इकडे घ्या फळांचं। आता काल तोडा केलाय का? हो सर, काल तोडा करून 1000 रुपयाचे विकलेले आहेत। बरं, आता मला सांगा, हे तुम्हाला जीपी बायोफारचं तंत्रज्ञान मिळाल्यानंतर तुम्ही ह्या तंत्रज्ञानावर समाधानी आहात का? हो, एकदम समाधान आहोत सर। समाधान आहात? तुम्हाला काय वाटतं की हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर तुमच्या वांग्यांचे अजून आयुष्यमान वाढते? होय सर, आयुष्यमान वाढतंय। आणि जसं आपण स्प्रे वगैरे करतो का नाही, तसं परत ह्याचे फुलकळी सेटिंग वाढत चाललेले आहे। आणि जे वांगी निघणार आहेत त्याची क्वांटिटी वाढत चाललेली आहे। ओके, आणि प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगतोय की बाबा, न विचार करता आपण रासायनिक मध्ये इतका पैसा खर्च करतोय, रिझल्ट येत नाही। अच्छा अच्छा अच्छा, एक मिनिट मला सांगा, तुम्ही याला रासायनिक काय वापरले? नाही, रासायनिक काय सुद्धा वापरले? रासायनिक जर वापरलं नसेल तर तुम्ही स्वतः पण ह्याची वांगी खाल्ली असतील? हो, खाल्लेली। आतापर्यंत तुम्ही बाजारात आणलेले आणि आता यातली खाल्लेल्या वांग्यामध्ये काय चवीला काय फरक? नाही सर, टेस्ट एकदम वेगळ्या प्रकारचे आहे। आणि जर वांग्या असं 2 दिवस जरी ठेवलं तर सुकल्यापणा येत नाही, तेजीपणा राहतोय। तेजपणा राहतोय म्हणजे वांग खराब होत नाही, चांगलं राहतंय, इतका तुम्हाला भारी रिझल्ट आलाय। मला सांगा की हे तंत्रज्ञान तुम्ही वापरलंय, समाधानी आहात, तर इतर आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? प्रत्येक शेतकऱ्याला हाच सल्ला देतो की बाबा, प्रत्येकाने प्रत्येक शेतकरी हा न विचार करता डोळे झाकून ह्या औषधाचा, जीपी बायफडचा वापर करावा, आणि त्यांच्यासोबत आपण सर्वजण असणार आहोत। ओके ओके। तर मित्र हो, इतका चांगला रिझल्ट आणि वांग्याचा जो ग्रोथ आहे, आता त्यांनी आम्ही पहिल्यांदा बघितलं तर आमच्या भागात सगळीकडे बेडवरती वांगे लावतात, पण यांनी सरीत लावले। आमची मगाशी चर्चा झाली की नेक्स्ट टाइम आपण ज्या वेळेला वांगे लावणार त्यावेळेला बेड व्यवस्थित बनवून, आणि कारण आत्ता ह्याच्यात काय होतंय की बेडवर उभं राहिलं की झाड खाली राहते आणि वांगी तोडताना वगैरे काटं लागणं वगैरे हा प्रकार येतोय। तर त्यांच्या ते म्हणले की बाबा, मी मिलिटरीतनं रिटायर झालो आणि आता पहिल्यांदाच केले। तर हा त्यांचा एक अनुभव आहे, या अनुभवातून पुढल्या वेळेला नक्की आपण सुधारणा करू आणि पुढच्या वेळेला त्यांची जी वांगी असतील ते बेडवर लागली जातील, म्हणजे गॅप राहील आणि चांगल्या पद्धतीचं। आता 4 फुटाची सरी सोडल्या तर मधून चालताना काट्याचा त्रास होतोय, तर खूप चांगला रिझल्ट आलाय। तर मेजर साहेब धन्यवाद, तुम्ही असंच जीपीचं तंत्रज्ञान वापरत राहा, इतर शेतकऱ्यांना सांगा, त्याबद्दल तुम्हाला जीपी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार।